राज्यात गुटखा बंदी झाली असली तरी गेल्या कित्येक वर्षापासून छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री सरास सुरू आहे। मूर्तिजापूर तालुक्यातही गुटख्याची अशा पद्धतीने सरास विक्री होत आहे। अन्न सुरक्षा मानके कायदा पायदळी तुडवीत शहरातील प्रत्येक पानपट्टीवर अवैधरित्या गुटखा पान मसाला व सुगंधी तंबाखूची रात्रोसपणे सर्रास विकली जात आहे। नगर परिषदच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शहरात 100 छोट्या मोठ्या पान टपऱ्या आहेत। या टपऱ्यांपैकी 90% जास्त टपऱ्यांमध्ये गुटख्याची सर्रास विक्री होत आहे। अनेक पान टपरी चालक गुटख्याची पॉकेटे लपवून ठेवून विक्री करतात, तर काही पान टपरी चालक उघडपणे गुटख्याची विक्री करताना दिसतात। अनेक टपरी चालकांचे चौकातील पोलीस तसेच गस्तीवरील पोलिसांची साटेलोटे असल्याने बिनधास्तपणे गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे बोलले जात आहे। धक्कादायक म्हणजे यातील काही पान टपऱ्यांवर गुटख्यासोबत देशी दारू देखील विकली जाते, काही ठिकाणी तर गांजा देखील विकला जातो। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात विक्रीसाठी गुटखा सहज उपलब्ध होत आहे। मध्य प्रदेशातून शहरात गुटखा दाखल होतो, गुटखा तस्करांकडून पानटपरीवर तो पोहोचतो। शहरात प्रत्येक पानटपरीवर या मागील त्यांना गुटखा मिळत असतो। विद्यालय, महाविद्यालय, रुग्णालय, पोस्ट ऑफिस, रेल्वे स्टेशन परिसर, बस स्टँड परिसर सह शासकीय कार्यालयांचा 100 yard परिसरात गुटखा विक्रीस बंदी असूनही अनेक पानटपऱ्या किराणा दुकानात गुटख्याची पाकिटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत। विशेष म्हणजे पोलीस स्टेशन अथवा तहसील कार्यालय लगतच खुलेआम गुटखा विक्री होत असून मात्र अधिकारी वर्ग कार्यवाही करण्याऐवजी मूक गिळत बघ्याची भूमिका घेत असल्याने त्यांचा कार्यावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे। त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये गुटख्याचे व्यसन वाढल्याचे मत सुज्ञ नागरिकांनी नोंदविले आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या प्रमाणात गुटखा पकडला होता, पण तरी देखील गुटखा मोठ्या प्रमाणात विकला जात असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होते। शाळेच्या परिसरात अनेक पानटपऱ्यांवर गुटखा सर्रास मिळत असल्याने विद्यार्थ्यांनाही तो खावासा वाटतो, परिणामी त्यांचा आरोग्यावर परिणाम होतो। एकीकडे आम्ही तंबाखू मुक्त शाळा करण्याकामी प्रयत्न करत आहोत, तर दुसरीकडे सर्व गाव जर तंबाखूयुक्त असेल तर व्यसनमुक्त अभियानाचा काही उपयोग होणार नाही। मूर्तिजापूर शहरातील बहुतांश किराणा दुकान गुटख्याची सर्रास विक्री होत असल्याचे आमच्या प्रतिनिधींनी केलेल्या स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये आढळून आले। उधर से चलो तो दुकान पर से आपके यहाँ पर माल ज्यादा थोड़ी रहता है, चिल्लर के लिए लाते हैं। वो बंद हो गया इसलिए मैंने इधर आया। क्या हो गया? क्या हो गया? गोल्ड ब्लैक का 90 का भाई इधर चिल्लर बंद है। हाँ ना, वही बोल रहा ना, उसके लिए बोल रहा मैंने अभी। क्या चिल्लर बंद कर रहे हो? ठीक है ना, ठीक है। वहाँ का कितने का है बंद? नहीं है, कितने का है बंद? 160 का। 160 एक पेन दे देना। आधा किलो शक्कर दो, रसम बड़ा दो। मूर्तिजापूर वरुण प्रतिनिधि अमोल गायकवाड़ सह विदर्भ ब्यूरो चीफ प्रतीक कुरेकर CEN न्यूज अकोला। माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सॅन सोनापट्टी इथे सुरू आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा, आज नाही तर कधीच नाही। 41 lakh पासून 67 lakh सर्व करा सही। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।